मागच्या व्हिडिओमध्ये आपण बॅग आणि लायनर कसं तयार करायचं लोखंडी पाईपच्या साह्याने शेतकरी बंधून आपण ते बघितलेलं आहे. आता प्रत्यक्ष मक्याची कुट्टी गाडीमधनं ह्या बॅगमध्ये कशी भरायची याचं प्रात्यक्षिक तुम्हाला या व्हिडिओद्वारे बघायला मिळणार आहे. तर सर्वप्रथम जे शेतकरी पहिल्यांदाच या चॅनलवर आले त्यांना विनंती करतो की त्यांनी हा चॅनल सबस्क्राईब करावा आणि शेजारचं घंटीचं बटन दाबलं तर पुढचे देखील व्हिडिओ तुम्हाला आम्हाला दाखवता येतील. तर शेतकरी बंधूनं अशा रीतीने आपण समोर बघतायत तसे गाडीमध्ये एक 10-1 टन मक्याची कुट्टी भरून वजन करून आणलेली आहे आम्ही आणि जे टपाच्या साह्याने इथं आपण बघत असले तर मजुरा करवी आपण ती बॅगमध्ये टाकत आहोत. तर आता इथं जे खाली आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं तर अशा पद्धतीने स्टँड बनवलेलं होतं आणि त्याच्यामध्ये बॅग आणि लायनर हे केलेली होती. तर आपण आता जे बघतायत हे मजूर आपल्या पायाच्या साह्याने गोलाकार पद्धतीने फिरत आहेत आणि पहिल्यांदा ते मक्याची कुट्टी कडाची साईडने जी कुट्टी आहे ती दाबून घेत आहे. मॅगच्या कड एकदा पूर्ण केल्यानंतर ती आतमधल्या बाजूने कुट्टी दाबतायत आणि अशा पद्धतीने एकदम थरावर थर टपाद्वारे मकाची कुट्टी टाकल्यानंतर ती एकदम व्यवस्थित प्रेस होत आहे आणि दोन बॅग आम्ही एकाच वेळेस इथं भरत असतो. त्या पलीकडच्या बॅगमध्ये आपण बघताय 3 जण मकाची कुट्टी दाबतायत आणि इकडच्या बॅगमध्ये सुद्धा 3 जण हे करत कुट्टी दाबतायत आणि एकदम शास्त्रोक्त पद्धतीने म्हटलं तरी इथं हे मुरघास करण्याचं काम चालू आहे. अशीच ही बॅग भरत भरत येणार आणि नंतर जे लायनर आपण आतल्या बाजूने टाकलेलं आहे त्याच्यात ते त्याचं एअरटाईट केलं जाणार, त्याची वर एक गाठ मारून पॅक केलं जाणार आणि हाच मुरघास मग 45 दिवसानंतर गायांना खाण्याजोगा होणार आहे. तर अशा पद्धतीने आपण एक पूर्ण मालिका मका कट केल्यापासून तर बॅगमध्ये दाबेपर्यंतची तुम्हाला दाखवलेली आहे. अशा पद्धतीने जर शेतकऱ्यांनी मुरघास केला तर एक खूप कमी खर्चामध्ये म्हणजे जवळजवळ 3 रुपयाच्या आतबाहेर खर्च येऊ शकतो प्रत्येकाला या मुरघासाचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन होऊ शकते. म्हणजे त्याच्यामध्ये आपण मकासुद्धा धरलेली आहे आणि एकदम अल्पदरामध्ये आणि खूप जास्त कालावधीमध्ये आपल्याला खाऊ घालण्याजोगं हे मुरघासाचं चारा आपण तयार करू शकतो. तर जे आपण दुष्काळी परिस्थितीत म्हणतो की चारा नाही किंवा दुष्काळ पडला किंवा आता काय हिरव काय खाऊ घालायचं तर मुरघास एक अत्यंत उत्तम पर्याय हिरव्या चाऱ्यासाठी उपलब्ध झालेला आहे. तरी सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी हा मुरघास चारा म्हणून अवलंब अशी एक विनंती करतो. धन्यवाद.